जंगली प्राण्यांची तहान भागवण्यासाठी कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील अशोक देमुंडे या तरुणाने आपल्या स्वखर्चातून जंगली प्राण्यांची तहान भागवण्यासाठी बोरच्या माध्यमातून पाणवठा उपलब्ध केला आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू असून जंगलातील हरिण व इतर प्राणी पाण्याच्या शोधात वनवन फिरत आहेत. कर्जत तालुक्यातील पाटेगाव, झिंजेवाडी, हंडाळवाडी हा मोठ्या प्रमाणात डोंगराळ व जंगली भाग आहे, त्यामुळे या ठिकाणी हरिण, ससा, लांडगा, कोल्हा तसेच इतर जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. परंतु कडक उन्हाळ्यामध्ये जंगलात कुठेच पाण्याची सोय नसल्याने ते पाण्यासाठी वनवन फिरत असताना दिसतात, त्यामुळे त्यांची सोय व्हावी म्हणून अशोक देमुंडे या तरुणाने हा आगळा वेगळा उपक्रम चालू केला आहे. हे ठिकाण झिंजेवाडी, कापरेवाडी आणि हंडळवाडी तिन्ही गावांची जिथे शिवसंपत्ती तिथे ठिकाण आहे. इथं साईटला बाजूला माझं शेत आहे. काही कामानिमित्त मी शेतात आलं असताना त्यावेळेस मला हरणाचा कळप दिसला आणि ते असं इकडं डोंगरात जाताना दिसला. मग माझ्या इथं डोक्यात एक कल्पना सुचली की नक्कीच पाण्याच्या शोधात असतील, इथं आसपास कुठंच पाणी साठा उपलब्ध नाही असं मोकळं. मग मी हा बोर माझ्या मामाचा आहे मारुती जिंजे, हा बोर कित्येक दिवस झालं बंद होता. मग मी माझ्या स्वखर्चातून 2 दिवस गेले, मला स्वखर्चातून बोर हा दुरुस्त करून केलं आणि हा पाणी साठा मी आणि माझ्या मामाचा मुलगा भागवत जिंजे आम्ही दोघांनी असा हा पाणी साठा उपलब्ध केला. आणि मी रोज सकाळी इथं येतो, पाणी सोडून जातो आणि मला दिवस मोलता सगळ्यांचे म्हणणं आहे की ही गुरवाले असतील त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की 5-5, 6 वाजता 5 दरम्यान हरणं इतर आणि इतर प्राणी पक्षी इथं पाणी पिण्यासाठी येतात. आणि ही मला खूप समाधान वाटलं माझ्या मनाला की मी असा पाणी साठा उपलब्ध करून दिला आहे. आणि तरुण बांधवांनी माझी एक विनंती आहे की त्यांनी प्रत्येक गावालगत ठिकाणी जिथं जंगलाचा भाग आहे तिथं कुठंच पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी असा पाणी साठा उपलब्ध करून द्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. प्रतिनिधी दादा शिंदे, मायभूमी न्यूज, कर्जत. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.